करंजी घुगुस महामार्गावरील शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत रोहीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 23 जूनला सकाळी घडली. मारेगाव जवळील टिटवी जंगल असल्याने अनेक जनावरे या जंगलात वास करीत आहेत. यंदा कडक उन्हामुळे जंगलातील वन्य प्राणी चारा पाण्याअभावी भटकंती करीत असून नागरिक वस्तीकडे धाव घेत आहे. अशातच रविवारी सकाळच्या सुमारास महामार्ग रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने रोहीला जबर धडक दिली. त्यामध्ये रोहीला गंभीर दुखापत झाल्याने रोहीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळातच नागरिकांनी अपघाताची माहिती वनविभागाला दिली. दरम्यान वनविभागाने रोह्याचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून जंगलात दफन निधी केला. या घटनेचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही खाडे तसेच एन अकुलवार करीत आहेत.